contradiction or contingency. Okay, so here we have to prepare the truth table. If all the entries are true, then it is tautological. If all the entries in the last column are false, then it is contradiction. Some true, some false, then it is contingency. Okay, then fifth question apan yacha madhe ghetto. P implies Q and a negation Q, that gets complete, implies negation P. So we prepare the truth table for this now. फर्स्ट आपण सोडून देणार पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत मी करणार पी इकडे क्यू नेक्स्ट निगेशन कोणकोणते लागतात मला तर निगेशन पी सुद्धा लागतो आणि निगेशन क्यू सुद्धा लागतो मग आपण अगोदर निगेशन पी काढणार मग निगेशन क्यू त्यानंतर आपल्याला लागणार फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे पी इम्प्लाइज क्यू ठीक सो पी इम्प्लाइज क्यू येणार आता पी इम्प्लाइज क्यू सोबत एंड करना निगेशन क्यू ला ब्रैकेट थ्री इम्प्लाइज क्यू एंड निगेशन क्यू ठीक है आता कंप्लीट स्क्वेर ब्रैकेट मे तैयार लास्ट कॉलम मे आ स्क्वेर ब्रैकेट इम्प्लाइज निगेशन क्यू ठीक तो लास्ट मध्य स्क्वेर ब्रैकेट इम्प्लाइज निगेशन क्यू मार्क दिस कॉलम्स एज 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Then this is negation P. Negation 1, negation Q, negation 2. P implies 2, 1 implies 2. Now P implies 2, that is 5. And negation 2, that is 3. Last mode, a square bracket mode, column number 6, implies negation P, that is column number 3. या पद्धतीने लिहून घेतला तर खूप सोयीस्कर होतं तुम्ही जर स्वतः करून बघा तुम्हाला कळेल की इथं आपल्याला थोडस कॉलम्स बघायला प्रॉब्लेम होतो म्हणजे जर मी अशा पद्धतीने लिहून घेतलं तर मला कॉलम्स कसे बघता येतात की मी कोणत्या दोन कॉलमवर काम करतो आहे ठीक लेट अस प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर दिस आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे त्यांना टी टी एफ एफ पुढे काय होणार सांगा करेक्ट निगेशन वन म्हणजे एफ एफ टी टी निगेशन टू म्हणजे एफ टी एफ टी ठीक आहे नेक्स्ट P implies Q. P implies Q. So this is false only if second is false. So this is false. Otherwise it is true. Then 5 and 3. ठीक है या ठिकाणी 5 and 3. This is 5, this is 3. And आहे म्हणजे दोघं true असले तर true नाही तर false. दोघं true असले तर true नाही तर फॉल्स दोघ ट्रू असले तर ट्रू नाही तर फॉल्स ठीक लास्ट वन सिक्स इम्प्लाइज थ्री सिक्स इम्प्लाइज थ्री आता हा सिक्स आहे आणि हा थ्री आहे इम्प्लाइज मीन्स दिस इज सेकंड कॉलम नाउ ठीक आहे दिस इज सेकंड कॉलम फाईव्ह अँड फोर आहे ओके निगेशन क्यू आहे फाईव्ह अँड फोर ठीक आहे फाईव्ह अँड फोर जर घेतलं तर मग हा एफ बरोबर आहे हा एफ बरोबर आहे हा इथं एफ आहे फाईव्ह अँड फोर सेकंड कॉलम आपण थ्री घेतला फाईव्ह अँड फोर आहे निगेशन क्यू इज कॉलम नंबर फोर अँड दिस लास्ट वन इज इट इज पी ठीक
Next, 6 implies 3. So this is 6 implies 3. So this one is second now. So implication is false only if second is false. Ya dikani false ahe, but ikade sudha false ahe, but not true hona. Ikade false ahe, ikade sudha false ahe, but ya sudha true hona. Ikade true hai, but vicious nahi, to truth asna. Ikade true ahe, but ya sudha truth asna. And in this way, we can say that this is the tautology. ठीक क्वेश्चन 5 झाला क्वेश्चन 7 घेऊया आपण नंतर हा कंप्लीट राउंड ब्रैकेट जो आहे तो तुमच्या ठिकाणी तयार झालेला निगेशन क्यू एंड पी त्याचं मला परत निगेशन घ्यायचं आहे सो पुढच्या याच्यामध्ये असणार आहे निगेशन ऑफ 4 डायरेक्टली तुम्ही लिहून घ्यायचं काम निगेशन ऑफ दिस ब्रैकेट ठीक राउंड ब्रैकेट आपण निगेशन ऑफ दिस ब्रैकेट सो दॅट इज नथिंग बट निगेशन ऑफ दिस कॉलम नंबर 4 लास्ट मध्ये आता हे निगेशन तयार झालं म्हणजे इथून इथपर्यंत तयार झालेला आहे कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 5 सोबत ऍड करायचं आहे क्यू ठीक कॉलम नंबर 6 मध्ये असणार निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट अँड क्यू नाउ निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट इज 5 अँड आहे क्यू सोबत म्हणजे सेकंड सोबत लास्ट कॉलम या ठिकाणी नसणार सहा कॉलम मध्ये काम होत नाउ लेट अस सॉल्व दिस या सगळ्या व्हॅल्यूज चेंज होणार आहे बघा 3 and 1 अँड म्हणजे दोघं ट्रू असले तर ट्रू नाहीतर फॉल्स दोघं ट्रू असले तर ट्रू नाहीतर फॉल्स दोघं ट्रू असले तर ट्रू नाहीतर फॉल्स या ठिकाणी सुद्धा फॉल्स जितक्या वेळेस तुम्ही बोलणार तितक्या वेळेस लक्षात राहणार इंग्लिश मध्ये बोलायचं असेल इंग्लिश मध्ये बोला मराठी हिंदी मी अगोदरही सांगितलं इट्स अप टू यू तुम्ही ते कसं लक्षात ठेवलेलं आहे निगेशन 4 निगेशन 4 इज निगेशन ऑफ दिस फोर्थ कॉलम सो इथं होणार एफ टी एफ एफ आहे तो होणार पी एफ टी टी लास्ट वन इज 5 and 2 सो दिस इज 5 हा 2 अँड आहे म्हणजे दोघं ट्रू असले तर ट्रू अदरवाइज फॉल्स इथं